बघा मित्रांनो, आता आपण लेटेस्ट मागच्या व्हिडिओ मध्ये आपण हेच प्रॉब्लेम सॉल्व करत होतो, परंतु वेळेअभावी आपल्याला ते थोडस दोन व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करावं लागलं. तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण इथपर्यंत आलो होतो, ए इनवर्स शोधलं होतं बाय ऍडजॉइंट, म्हणजे सॉरी ए इनवर्स नाही, आपण ऍडजॉइंट ए शोधलं होतं, इथपर्यंत आपण आलो होतो. आणि आता ऍडजॉइंट ए आपल्याकडे आहे, ते आपण मिळवलं, शोधलं, फाईंड केलं. त्याच्यानंतर त्याचा आधी आपण डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू पण फाईंड केली होती, आणि आपल्याकडे 51. आणि मग आता याच्यानंतर आपल्याकडे इन्वर्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, कुठला आहे, ए इन्वर्स इज इक्वल टू 1/(d) ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ई. आणि मग या ठिकाणी देअरफोर इन्वर्स इज इक्वल टू 1/(d) डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू आपल्याकडे होती 51, आणि मल्टीप्लाय बाय ऍडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपण आता शोधली ती इथे. मग अशा पद्धतीने आपल्याला इज पर्यंत ए इन्वर्स मिळाला. याला ते इक्वेशन नंबर त्या ठिकाणी थर्ड म्हणून घेतो. आणि मग नंतर याच्यानंतर आपल्याला त्या इक्वेशनचं सोल्युशन शोधायचंय, म्हणून मग या ठिकाणी मी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये देअरफोर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड सॉरी फर्स्ट नाही सेकंड अँड थर्ड, या सेकंड वरून आणि थर्ड वरून आपण पुढे ते फाइंड करू शकतो. मग काय सेकंड वर, सेकंड इक्वेशन काय, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, असं आपल्याकडे सेकंड इक्वेशन. आणि या इक्वेशन मध्ये आता एक्स ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतो, एक्स मी त्याने कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल, दिस इज द एक्स मॅट्रिक्स इज इक्वल टू ए इनवर्स मॅट्रिक्स, आता आपण आताच फाइंड केलेला आहे फ्रॉम इक्वेशन थर्ड वर, सो दॅट विल बी 1/(51) याला असंच ठेवतो इंटू 28 - 2 आणि -17, 13, 10, -17 आणि -19, 5 आणि 17, असं एका खाली एक व्यवस्थित जर केलं तर आपलं गोंधळ होणार नाही. ठीक आहे, ओके. इंटू मॅट्रिक्स बी, आपल्याकडे बी मॅट्रिक्स आहे, काय होतं कॉन्स्टंट, कॉलम मॅट्रिक्स ऑफ ए कॉन्स्टंट नंबर 5, 2 and -, ओके. त्या इक्वेशन नंबर सेकंड मध्ये आपण या व्हॅल्यू टाकतो. आता पुढची गोष्ट काय करायची, यु नो दॅट हाऊ टू मल्टिप्लाय दिस टू मॅट्रिक्स, दॅट इज स्क्वेअर मॅट्रिक्स इज मल्टिप्लाय कॉलम मॅट्रिक्स, म्हणजे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचं. सो दॅट्स व्हाय टू गेट हियर एक्स वाय आणि झेड, दिस इज कॉलम मॅट्रिक्स इक्वल टू 1/(51) मी जसं तसं ठेवतो. आणि आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणजे एक सिंगल मॅट्रिक्स असतो, आणि म्हणून सिंगल मॅट्रिक्स घेतो. बघा आता कसं करणार, रो वाईज आणि कॉलम वाईज जातो आपण नेहमी, 28, 5 ला 114, देन नेक्स्ट नंबर -2 मल्टिप्लाय बाय 2, दॅट विल बी मल्टिप्लिकेशन विल बी -4, आणि पुढचं मायनस मायनस काय झालं इथं +7, दिस इज द फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय करस्पॉन्डिंग कॉलम, अगेन सेकंड रो मल्टिप्लाय बाय करस्पॉन्डिंग कॉलम, मग 16, 5 ला 65 +20 आणि +7 -7. नाव नेक्स्ट माय प्लस इंटू मायनस, दॅट इज अ मायनस 19, 5 ला 95, देन 5 × 2 दॅट इज द 10 पॉझिटिव्ह आहे, अँड दिस इज द -7, सो लाईक सो अगेन वन मोर स्टेप, दॅट इज एक्स वाय अँड झेड इज इक्वल टू 1/(51), सिम्प्लिफाय दिस, सो व्हॉट इज दिस टोटल, दॅट इज 140 - 4 दॅट इज 136, 136 +17 दॅट टोटल विल बी 153, ओके. अगेन नेक्स्ट दिस टोटल विल बी 705 मीन्स 12, कॅरी 1, 2, 3, 4, 4 + 10, 6 दॅट इज अ 10, अँड सो हियर 95 - 10 दॅट इज द -85 - 17, दिस टोटल विल बी अगेन -102, ओके. आफ्टर दिस दिस -102 दिस कॉलम मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय 1/(51), सो बाय मल्टिप्लाय अदरवाइज डिवाइडेड इच 11 बाय 51, सो यू गेट दॅट इज द 3
51 3 153, 51 2 102, and this is negative minus 2, because 51 2 102, so that's it. And so here position is that the both column matrix are equal, and if the two column matrix are equal, then their corresponding elements are also equal. So that's why we write here by comparing. By comparing, we get compare first element to first element, that is x is equal to 3, comma second element to second element, y is equal to 2, and third element equal to, that is minus 2, and this is our required solution. And so by the way, we solve the simultaneous equation containing the three variable or two variable by inversion methods, means you know the step, that is first thing is that convert this equation into matrix form. After this, you pre-multiply both sides by A inverse, and you get the formula, that is x is equal to inverse into b, that is same equation number second. After this, from the given equations, you write the three matrix, that is the matrix A, matrix B, and matrix H. After this, then you try to find A inverse. For A inverse, you require the two things, that is the determinant value of the given matrix. First of all, calculate determinant of the given matrix. Then you, after this, you calculate the cofactor matrix, means calculate the cofactor elements of each elements. After this, you get the cofactor matrix. Then you write its transform, means you get the adjoint of A. After adjoint of A, you write, then you use this formula for inverse. Inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. Substitute the both values, determinant of A and adjoint A. And then afterward, you use this equation, that is x is equal to inverse into b, substitute here value A inverse. Actually we don't know, you don't have this, but you calculate this, and so that value of determinant is right here. After this, you already know the matrix B from equations, so write that matrix B and multiply this both matrix and simplify. You get the position, that is the two matrices are equal, and if the two matrices are equal, then compare, and after comparing you get the value of the variable x, y, z, that is your required answer. So for conclude your answer, so out of these three equations, you consider any one equations left sides, and in that left side you substitute the value of x, y, and z, calculate the left hand side values, and after calculating the left hand sides, you compare with its right hand side, so both are equal, then you confirm that your answer will be correct. Again, for more confidence, again same value will be checked for second equation also, as well as third equation also. And if all these three equations satisfy these values, then you 100% confirm that your answer will be the correct. And in case of the CET or MCQs pattern, you have given the three equations, again below you have to given the, that is MCQs A, B, C, D, that's just like, and then you have to given like this values, x is equal to y. Then you try this first equation, left hand side, substitute the value, if it is satisfied, then again try to second satisfy for the second equation. And if second equation is failed sometime, then check for B option. Again, if any one equation is failed here, not satisfied, then check C option. Again check, if not satisfied, then check D option. But there is a given option will be the satisfy the one equation, then you try to check the another equation also satisfied. If the two equations are satisfied, then you confirm that this answer will be the 100% correct. But our for actual correct answer, you can yourself simplify these corresponding values for all these three equations. And if all these three equations simplify, then 100% our answer will be that answer. Okay? Thank you. You practice at the home. Now today I will end of this chapter. Up to this syllabus, reduction method is not in our syllabus now. Okay.